कळसुबाई रांग येथील एक रांग दक्षिण उत्तर अशी पण आहे, जिला पट्टा रांग असेही म्हणतात। त्याच रांगेतील बितनगड हा टिवाळणीचा किल्ला म्हणून मानला जातो। तर हा किल्ला नगर जिल्ह्यामधील अकोले तालुक्यात येतो। नमस्कार मित्रांनो, मी रोशन खांदे तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या यूट्यूब चॅनलवरती। तर आपण आज घेऊन आलो किल्ले बितनगड। तुम्ही पाट्यावर बघू शकताय, आकाराने अतिशय छोटा दिसतोय, कारण की किल्ल्याच्या माचीपर्यंत जवळजवळ आपल्या गाड्या आहेत, त्याच्यामुळे हा किल्ला ट्रेकसाठी थोडा छोटाच आहे। त्यामुळे आपण आज दोन ट्रेक करणार आहे, दोन किल्ले। तर हा बितनगड झाल्यानंतर पट्टा किल्ल्याला पण जाणार आहे। आपण जर नाशिकवरून येत असाल तर देवळाली टाकेत आणि बितनवाडी या गावात येऊन आपण किल्ल्यावर जाऊ शकतो। तसेच मुंबईवरून येणार असाल तर घोटी टाकेत आणि बितनवाडी, त्यानंतर पुणे साईटवरून येणार असाल तरी आपण सिन्नर मार्गे बितनवाडी या गावात येऊन या किल्ल्यावरती येऊ शकतो। किल्ल्याचा प्रकार हा गिरिदुर्गमध्ये येतो। किल्ल्याची श्रेणी सोपी आहे आणि किल्ल्याची उंची ही जवळपास 4000 फूट आहे। किल्ला हा वन विभागाकडे असल्या कारणाने किल्ल्यावरती सगळीकडे रेलिंग लावलेली आहे। उजा वाढला काय आहे का बघू, कुठले अवशेष काय दिसत नाही। चा हा तुझं नाव सांग रे काय? माझं नाव चेतन हंगाळ आहे। हा न्यू पार्टनर वर जायचं आपल्याला। तर मित्रांनो, इथून वरती आल्यानंतर आपली एक छोटीशी गुहा लागते, जाऊन बघूया आता। ते जर तुम्ही मुक्कामाच्या विचारानं आले तर 7-8 जण राहतील एवढी व्यवस्था होऊ शकते। किल्ल्यावरून दिसणारा आजूबाजूचा परिसर डोंगररांगा मनाला भुरळ घालतात। आपण वरती एका टप्प्यावर चढून आल्यानंतर आपल्याला एक तोफ आणि दोन पाणी टाके बघायला मिळतात। एक तोफ आहे, दोन पाणी टाके आहेत। दोन पाणी टाके, दोन्ही टाक्यातलं पाणी पिण्याजोगे नाहीये। मी तो बघून पण वरती जाण्यास सुरुवात केली। त्याआधी डाव्या बाजूला काही पाण्याचे टाका आहेत ते बघून येऊ। चल, काही पाण्याचे टाके लागतात, तर तुम्ही हे पाणी टाके बघू शकता। हे पाणी पिण्यायोग्य नाही आहे, तशीच पाणी आहे। पाणी जरा स्वच्छ दिसतंय, पण हे पण पिण्यायोग्य नाहीये। हे
एक दोन तीन इथं चार टाके दिसत आहे पाण्याचे. हा एक टाक्यांचा समूच आहे पण त्या साईडने वरती चढण्याचा प्रयत्न करू. काही टाक्यांमध्ये उतरण्यासाठी पायऱ्या आहे पण टाके खोल असल्यामुळे कुठल्याही टाक्यामध्ये उतरू नये. हे टाका बघून आल्यानंतर आता आपण पुढे डाव्या बाजूने सरळ पुढे जात आहोत. पुढे आणखी एक टाकं दिसतंय ते बघू. टाक्यामध्ये पाणी नाहीये. हे टाकं बघून आपण मागील टाके बघितली त्यांचा आपण अंदाज करू सांगू शकतो की ते टाकं पण किती खोल असतील. मित्रांनो, तर आपण किल्ल्याला पूर्ण वळसा मारून आलोय. त्यानंतर आपल्याला डाव्या बाजून आल्यानंतर या रेलिंग लागतात. या रेलिंगने आपण पुन्हा वर जाणार आहोत. चला तर आता वर जाऊया. तर मित्रांनो, आता आपण किल्ल्याच्या माथ्यावर आलोय आणि आपल्याला समोर दिसतोय तो भगवा. एक दोन तीन चार भगवा लावलेले आणि इथे साखळ्या लावलेल्या होत्या. त्या साखळ्या तोडून टाकल्या काही लोकांनी. त्याला काय करणार. हा एक वारंडा आहे, तो ध्वज आहे. आपल्याला किल्ल्याच्या माथ्यावरून बराच लांबचा परिसर दिसतो. समोर कळसुबाई मलंग मदन कोलंग आणि त्यानंतर इकडे पुढे हा मोहरदन, धारणा डॅम, त्यानंतर पुढे औंढा पट्टा अशी रांग आपल्याला नजरेस पडते. तर मित्रांनो, आपला आजचा व्हिडिओचा इथंच एंड होत आहे. तर आणखीन अशा काही नवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.